नमस्कार, गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत पवन कल्याण एक वादळ. माननीय नरेंद्र मोदी, माननीय नरेंद्र मोदी म्हणतोय, पंतप्रधान म्हणत नाही, कारण कालच एनडीएची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आपले विद्यमान राष्ट्रपती यांनी आपल्या नरेंद्र मोदींना सरकार स्थापन करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे अजूनही शपथविधी व्हायचा आहे, त्याच्यामुळे मी माननीय नरेंद्र मोदी असं या ठिकाणी म्हणत आहे. कालच्या मीटिंगमध्ये नरेंद्र मोदींच्या शेजारी एक दाढी वाढवलेली, काळी दाढी वाढवलेले गृहस्थ बसले होते, केस वाढवले होते, आणि त्यांनी त्यांचं कौतुक पवन कल्याण म्हणण्याऐवजी ते पवन नसून तर ते एक तुफान आहे, ते एक वादळ आहे असं म्हटलं होतं. म्हटलं कोण आहे हे बघूया जरा, म्हणून गुगलवरती सर्च केलं पवन कल्याण. तर मला गुगलवरती सर्च केल्यावरती कळाले की हे म्हणजे आपण साऊथचे अनेक पिक्चर बघतो त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं पूर्वी आहे आणि ते फेमस ऍक्टर आहेत. त्यांचंच नाव पवन कल्याण आहे आणि ते चिरंजीवीचे लहान धाकटे भाऊ सुद्धा आहेत. आणि नरेंद्र मोदींनी त्यांचं हे वादळ असं करण्याचं कारण काय, हा जेव्हा मी शोध लावला तर ते एनडीए मधील एक घटक पक्ष आहेत, जेडीयू म्हणजे आपले सॉरी चंद्रबाबू नायडूंच्या बरोबर त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे त्यांचा मित्र पक्ष आहे. आणि त्यांचा मित्र पक्ष आहे जनसेवा पार्टी. त्यामध्ये त्यांनी 21 सीट विधानसभेमध्ये लढवल्या होत्या. आता परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. आपल्याला माहिती आहे 21 जागा लढवल्या होत्या आणि 21 जागा लढवल्यापैकी 21 च्या 21 जागा त्यांनी जिंकून आणलेल्या आहेत. म्हणजे 100% त्यांचा सक्सेस रेट आहे. आणि यासाठीच नरेंद्र मोदींनी त्यांना पवन नाही तर वादळ असं या ठिकाणी संबोधलेलं आहे. बघूया त्यांची पत्रिका काय म्हणते आणि त्यांचं आयुष्यमान कशा पद्धतीने व्यतीत झालेलं आहे. आपण पत्रिकेच्या आधारे आपण विश्लेषण करायचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्रिकेबद्दल विश्लेषण करून हवं असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरला संपर्क करू शकता. व्हॉट्सअप नंबरला करायचा आहे, व्हॉट्सअपला करायचा आहे 98-22-11-94 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची जन्मावे, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवायचं आहे. हे पाठवल्यावर आम्ही तुम्हाला तुमचं कुंडलीतील अनिष्ट ग्रहमान, त्यानंतर उत्तम ग्रहमान, त्याची मिळणारी फळं आणि त्याच्यावरचे उपाय आणि तुमचे काही 3-4 प्रश्नांची उत्तर असा आम्ही देण्याचा प्रयत्न, लिहून देण्याचा प्रयत्न करतो. जरूर या गोष्टीचा लाभ घ्यावा. वळूया आपल्या विषयाकडे. पवन कल्याण एक वादळ आणि मॅन ऑफ द मॅच म्हणायला सुद्धा आपल्याला हरकत नाही. राजकारणामधील आंध्र प्रदेशमधील मॅन ऑफ द मॅच, कारण मग सांगितल्याप्रमाणे 21 पैकी 21 सीट्स त्यांनी विधानसभेमध्ये निवडून आणलेल्या आहेत. त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1968 साली हैदराबाद या ठिकाणी झाला. त्यावेळेला धनुरास म्हणजे दिवसभर धनुरास असल्यामुळे रास त्यांची धनु आहे आणि त्यांच्या मीन राशीमध्ये राहू 18 अंशावरती आहे. मेष राशीमध्ये शनी हा वक्री आहे. आपल्याला माहिती आहे मेष राशीचा शनी हा निचेचा समजला जातो. मेष राशीचा शनी निचेचा समजल्यामुळे त्यामुळेच की काय त्यांना राजकारणामध्ये सुद्धा यायला विलंब झाला, परंतु यश मात्र त्यांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारणामध्ये मिळत आहे. त्यानंतर कर्क राशीचा मंगळ 24 अंशावरती आहे. आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की कर्क राशीचा मंगळ सुद्धा हा शत्रू राशीमध्ये निचेचा समजला जातो आणि मंगळ हा धाडस देणारा असा हा आहे. फक्त यांनी या ठिकाणी योग्य धाडस योग्य ठिकाणी वापरायचा आहे आणि गणपतीची आराधना मात्र यांनी आयुष्यभर या ठिकाणी करायची आहे. राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो ग्रह असतो तो आपल्याला माहिती आहे रवी, आणि तो सिंह राशीमध्ये, रवी म्हणजे स्वराशीचा रवी आहे. आणि त्याच्याबरोबरच गुरु हा सुद्धा अंशात्मक युती असल्यामुळे त्यांना राजकारणामध्ये यश चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे. जितकं यश त्यांना चित्रपट सृष्टीमध्ये म्हणजे आंध्रच्या चित्रपट सृष्टीमध्ये
त्याच्यापेक्षा चांगलं यश त्यांना या राजकारणामध्ये मिळण्याचे चांगले भरपूर योग आहेत, कारण रवी आणि गुरु यांची या ठिकाणी अंशात्मक युती आहे. कन्या राशीमध्ये बुध आहे, स्वराशीचा बुध आहे, त्यामुळे हुशारी वक्तृत्व सुद्धा त्यांचं नक्कीच चांगलं असणार आहे आणि त्याच्याबरोबर कन्या राशीचा शुक्र सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. हा शुक्र सुद्धा वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो, पत्नी कशा पद्धतीनं मिळणार, केव्हा लग्न होणार, अशा पद्धतीनं हा शुक्र बघितला जातो आणि कन्या राशीतला शुक्र सुद्धा हा नीचेचा समजला जातो. परंतु या ठिकाणी कन्या राशीचा बुध आणि शुक्र यांची अंशात्मक युती आहे, त्यामुळे या ठिकाणी नीच भंग योग त्यांच्या कुंडलीमध्ये असा झालेला आहे. परंतु कन्या राशीचा शुक्र काय फळ देणार नाहीये का? कन्या राशीचा शुक्र हा फळ हा देणारच आहे, त्याच्यामुळे त्यांना आता सध्या चित्रपट सृष्टी सुद्धा सोडावी लागली आणि राजकारणामध्ये सुद्धा एंट्री करावी लागली. त्याच्याबरोबर वैवाहिक जीवनाचं सुद्धा काय आहे, त्यांचे आतापर्यंत 3 विवाह झालेले आहेत. 3 विवाहापैकी पहिला विवाहामध्ये घटस्फोट आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा घटस्फोट आहे आणि तिसरा आता सध्या त्यांचं सध्या तरी सक्सेसफुल चालू आहे. म्हणजे असा कन्या राशीतला शुक्र, कर्क राशीतला मंगळ आणि जर मेष राशीतला शनी जर अशा पद्धतीनं असतील तर वैवाहिक जीवनामध्ये तितकंसं सुख अशा व्यक्तींना मिळत नाही. ज्या वेळेला निवडून आले म्हणजे 21 च्या 21 सीट त्यांच्या निवडून आला, त्यावेळेला त्यांनी चिरंजीवींना अगदी साष्टांग नमस्कार घातला आणि हीच आपली हिंदू संस्कृती आहे की अगदी एक हाताने नमस्कार करण्यापेक्षा त्यांनी साष्टांग नमस्कार करून दाखवला आणि हा व्हिडिओ सुद्धा भरपूर व्हायरल सध्या जनतेमध्ये होत आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपला नंबर आहे 98 22 11 94 72. नमस्कार.